मी ॲडव्होकेट रमेश जोशी, मंगळवेढा. मंगळवेढा येथील रतनचंद शाह सहकारी बँक मंगळवेढा या संस्थेचा विद्यमान संचालक आहे आणि या बँकेचा व्हाईस चेअरमन म्हणून स्वर्गीय रतनचंद शाह यांच्याबरोबर देखील मी 87 साली काम केलेलं आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती संचालकांना दिली जात नाही, कुठल्याही प्रकारचे कागद दाखवले जात नाही आणि मी याच्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. गेली 14 महिने झाले मी 45 अर्ज दिलेत आतापर्यंत विविध प्रकारची माहिती विचारण्यासाठी. कुठल्याही प्रकारची बँक माहिती देण्यास तयार नाही आहे आणि त्यामुळे प्रशासनामध्ये गडबड, गोंधळ, काळाबाजार असण्याची शक्यता दाट होते. म्हणून मी न्याय मागण्यासाठी आणि बँकेचा कारभार स्वच्छ व्हावा, बँकेचा कारभार सुधारावा अशा उद्देशाने आज सकाळपासून मी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे आणि माझे रोज आंदोलन न्याय मिळेपर्यंत सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये मी बँकेसमोर बसून करणार आहे. माझी मागणी अशी आहे की बँकेमध्ये बाहेरगावाहून आणून जे काही बेकायदेशीर नेमणुका केल्या त्यांचा पगार वसूल व्हावा. कॉम्प्युटरच्या खरेदी विक्रीमध्ये आणि मेंटेनन्समध्ये 2,00,000 करोडांचा घोटाळा आहे, त्याची संबंधितांना निलंबित करून चौकशी करावी आणि बँकेचे कर्मचारी घरी वापरले जात आहेत त्यांचा 2,00,000 रुपयांचा पगार वसूल करून घ्यावा आणि बेकायदेशीर प्रमोशन, बेकायदेशीर नेमणुका आणि सूडबुद्धीनी झालेल्या बदल्या रद्द कराव्यात. हा मुख्य उद्देश आहे की ह्याच्या सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे. बँकेची परिस्थिती अतिशय चांगली आहे पण यांच्या गलथान कारभारामुळे लोकांचा विश्वास उडत चाललाय. पंढरपूर येथे प्रथमच खास पंढरपूरकरांसाठी भव्य कॉटन एक्सपो सेल. यामध्ये घर संसार उपयोगी वस्तू, पुरुषांसाठी कॉटन जीन्स, टी शर्ट, कॉटन शर्ट, शूज, लहान मुलांचे रेडीमेड कपडे, महिलांसाठी रेडीमेड ड्रेस, ज्वेलरी व सौंदर्य प्रसाधने, लेडीज पर्स, लेडीज चप्पल, शूज आणि बरंच काही. एक वेळ अवश्य भेट द्या. टिळक स्मारक मैदान, स्टेशन रोड, पंढरपूर.